नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहूया नाणी व नोटा विषय गणित पहिली आणि दुसरीमध्ये आपण नाणी आणि नोटा यांची ओळख पाहिलेली होती ओळखा पाहू मग ही नाणी आणि नोटा बरोबर एक रुपया दोन रुपये पाच रुपये शाबाश दहा रुपये बरोबर वीस रुपये पन्नास रुपये छान शंभर रुपये बरोबर पाचशे रुपये दोन हजार रुपये नाणी आणि नोटा तुम्हाला ओळखायला आल्या आता या नाण्यानेणी नोटांशी मिळून पैसे रुपये किती होतात ते बघायचे आहे आता या चित्रात आपल्याला पाच रुपयेची दोन नाणी म्हणजे दहा रुपये एक रुपयाची दोन नाणी म्हणजे दोन रुपये दोन आणि दोन झाले चार म्हणजे दहा आणि चार झाले चौदा रुपये म्हणजेच आपण सर्व नाण्यानी नोटा no यांच्या बेरीज केली आता पहा दहा आणि पाच झाले पंधरा आणि पंधरा अधिक दोन झाले सतरा रुपये वीस दा, अधिक दहा अधिक पाच वीस आणि दहा झाले तीस आणि पाच झाले पस्तीस पाचशे अधिक शंभर झाले सहाशे रुपये सहाशे अधिक पन्नास सहाशे पन्नास झाले अधिक दहा सहाशे साठ रुपये झाले शंभर रुपये अधिक वीस रुपये अधिक, अधिक, अधिक पाच एक नाणं एक नोट आणि दोन रुपयेचं एक नाणं आणि एक नोट यांची बेरीज येते एकशे चौतीस रुपये पन्नास रुपये आणि वीस रुपये झाले सत्तर रुपये सत्तर अधिक दहा झाले ऐंशी रुपये रुपयांच्या दोन नोटा झाले दोन रुपये दोनच्या दोन चार रुपये पाचच्या दोन दहा रुपये आणि दहाच्या दोन नोटा झाले वीस रुपये दहा दहा झाले वीस 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 झाले चाळीस रुपये पन्नासच्या दोन नोटा शंभर रुपये आणि शंभरच्या दोन नोटा झाले दोनशे रुपये दोन हजार रुपये पाचशे आणि दोनशे पाचशे आणि दोनशे झाले सातशे दोन हजार सातशे रुपये पाचशे अधिक शंभर सहाशे सहाशे अधिक पन्नास सहाशे पन्नास अधिक वीस सहाशे सत्तर अधिक दहा सहाशे ऐंशी आणि पाच सहाशे पंच्याऐंशी रुपये पाचशे अधिक दोनशे सातशे सातशे अधिक शंभर आठशे आठशे अधिक पन्नास आठशे पन्नास अधिक वीस आठशे सत्तर दहाच्या दोन नोटा झाले आठशे नव्वद आणि सुट्टे झाले आठ म्हणजे झाले आठशे अठ्ठ्याण्णव हे झाले दोन हजार सहाशे रुपये दोन हजार सातशे पन्नास बालमित्रांनो तुम्ही आता पान नंबर ते तेहतीस आणि चौतीसवरील स्वाध्याय वहीत सोडवायचा आहे आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आहे धन्यवाद